Welcome dear students, today's our topic is solid state, and in this topic we are going to learn about the unsolved numericals based on the density of unit cell. म्हणजे जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्व न्यूमेरिकल्स दिलेले आहेत ते काही एक्झाम्पल्स आज आपण इथे पाहणार आहोत पा. आणि हा जो चॅप्टर आहे याचा जो पूर्ण थेरी पार्ट आहे त्याचे पूर्ण व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर जे आहेत ते मिळतील पा आपल्या चॅनेलवर. तर याची जी टोटल सिरीज आहे किंवा व्हिडिओची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल, ती तुम्ही तिथे जाऊन पाहणे गरजेचे आहे. ठीक आहे, तर आज आपण अनसॉल्व प्रॉब्लेम जे आहेत अनसॉल्व न्यूमेरिकल्स जे बुकमध्ये आहेत टेक्स्टबुकमध्ये ते पाहणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला पहा, फर्स्ट वन सुरुवातीला आपण जे फॉर्म्युलेज आहेत ते रिवाइज करूयात. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे पा, डेन्सिटी, आणि दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. डेन्सिटी इज इक्वल टू एन इंटू यम डिवाइडेड बाय एन ए क्यूब इंटू एन ए. ठीक आहे, आता इथे आपल्याला माहिती आहे एन म्हणजे काय. व्हॉट इज एन? एन मीन्स नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. ठीक आहे, आणि यम म्हणजे काय? यम म्हणजे मोलार मास. ठीक आहे, त्याच्यानंतर ए म्हणजे एज लेंथ. ठीक आहे, आणि ए क्यूब म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आणि एन ए, एन ए मीन्स व्हॉट? द अवोगाड्रोज नंबर. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युल्यानुसार या फॉर्म्युल्याला रिअरेंज करून आपण यम यम म्हणजे मोलर माससुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी ऑफ युनिट सेल. रो म्हणजे काय? डेन्सिटी. तर इथे पहा, देन नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल हे सुद्धा तुम्ही तिथे कॅल्क्युलेट करू शकता. आणि त्यासाठी फायनल फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, एक्स इंटू यन डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. म्हणजे एक्स म्हणजे काय? द मास ऑफ मेटल. ठीक आहे, मास ऑफ मेटल असेल एक्स ग्रॅम. आणि एन म्हणजे काय? एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. आणि रो म्हणजे काय? तर डेन्सिटी. आणि ए म्हणजे काय? तर एज लेंथ. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. त्यानंतर पहा, नेक्स्ट वन इज नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल ऑर मेटल. मग आता इथे इफ एन पार्टिकल्स करस्पॉन्ड्स टू वन युनिट सेल. ठीक आहे, जर नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल एन असतील तर मग आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळतो पहा, नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल इज इक्वल टू व्हॉट? एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. ठीक आहे, रो इंटू ए क्यूब हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. त्यानंतर पहा, त्यानंतर हे जे काही रिलेशन्स आहेत ते आपण इथे ऑप्टेन केलेले होते पहा. तर इथे एस सी म्हणजे काय? सिम्पल क्युबिक. आणि त्यासाठी साईड आणि रेडियसमधलं रिलेशन इथे दिलेलं आहे आपल्याला. आणि ते शॉर्टमध्ये आता ए इज इक्वल टू ए डिवायडेड बाय टू दिलं आहे. आणि हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळतं आपल्याला? आर इज इक्वल टू 0.5000 इंटू ए. दिस इज द सिम्पल रिलेशन दॅट यू हॅव टू रिमेंबर बिटवीन द साईड अँड रेडियस. त्याच्यानंतर पहा, बी सी सी म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक. त्याच्यामध्ये साईड आणि रेडियसचं जे रिलेशन आहे ते आपल्याला इथे मिळतं, आर इज इक्वल टू 0.4330 इंटू ए. ठीक आहे, हे रिलेशन आपल्याला इथे मिळते. आणि एफ सी सीसाठी जर आपण पाहिलं तर ते रिलेशन आहे, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू ए डिवायडेड बाय 4. आणि ते आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळतं 0.35335 इंटू ए. आर इज इक्वल टू 0.3535 इंटू ए. म्हणजे हे रिलेशन आपल्याला जर माहिती असतील तर आपल्याला रेडियस दिलेली असेल तर आपण एज लेंथ कॅल्क्युलेट करू शकतो, आणि एज लेंथ दिली असेल तर रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर हे काही फॉर्म्युलेज आहेत. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज ऑल्सो गिवन हिअर, अँड टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन युनिट सेल विच इज ऑल्सो गिवन. ठीक आहे, त्याचे पर्सेंटेज बाय
परसेंटेज वॉल्यूम ऑक्युपाइड किंवा परसेंटेज वॉल्यूम अनऑक्युपाइड ते सुद्धा आपण डिटेल मध्ये पाहिलेले आहे काही लास्ट वीडियोज मध्ये, ठीक आहे। त्यानंतर पहा आपण एक न्यूमेरिकल इथे सॉल्व करतोय, तर न्यूमेरिकल काय आहे ते एकदा आपण वाचूया पहा। ॲल्युमिनियम क्रिस्टलायझेस, ठीक आहे, ॲल्युमिनियम क्रिस्टलायझेस इन क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ 353.6 पिकोमीटर। पीएम म्हणजे काय? पिकोमीटर। व्हॉट इज द रेडियस ऑफ ॲल्युमिनियम ॲटम? आता इथे आपल्याला रेडियस ऑफ ॲल्युमिनियम ॲटम विचारलेली आहे आणि त्याची जी एज लेंथ आहे ती सांगितली आहे 353.6 पिकोमीटर। आणि आपल्याला इथे त्यांनी स्पेसिफाय केलं आहे पण हे जे आहे क्यूबिक, कोणतं आहे लक्षात घ्या, क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे। कोणतं आहे? क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर जे आहे ते इथे आहे, त्याच्यामुळे एक लक्षात घ्यायचं आहे क्यूबिक क्लोज पॅक म्हणजे CCP, म्हणजेच त्याला आपण म्हणतो FCC। FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर, ठीक आहे। आणि इथे क्यूबिक क्लोज पॅक दोन्ही इक्विवेलेंट टर्म्स आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर पहा व्हॉट इज द रेडियस ऑफ ॲल्युमिनियम ॲटम? तुम्हाला इथे ॲल्युमिनियम ॲटमची काय विचारली आहे पहा, रेडियस विचारलेली आहे। आणि आणखी एक दुसरा प्रश्न असा आहे की हाऊ मेनी युनिट सेल्स आर इन द 1.00 क्यूबिक सेंटीमीटर ऑफ ॲल्युमिनियम, ठीक आहे। म्हणजे इथे दोन प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, तर आपण हे कसं सॉल्व करायचं ते आपण अगोदर पाहूया बा। म्हणजे आता इथे पहा, अगोदर आपण सर्वात अगोदर गिवन लिहायचं असतं, मग इथे नेचर ऑफ युनिट सेल आपल्याला माहिती ते आहे क्यूबिक क्लोज पॅक, ठीक आहे। त्याच्यानंतर एज लेंथ जी आहे ती आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे 353.6 पिकोमीटर। मग ते पिकोमीटर्स आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू शकतो, 353.6 × 10⁻¹⁰ सेंटीमीटर, ठीक आहे। हे जे रिलेशन आहे, कन्वर्जन जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण पिकोमीटरचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर पहा आपल्याला दिली आहे रेडियस, मग रेडियस जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल इन 1 सेंटीमीटर क्यूबिक सेंटीमीटर हे त्याच्यामध्ये युनिट सेल्स किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, ठीक आहे। तर सुरुवातीला पहिला पार्ट आपण पाहतो तो म्हणजे रेडियस। मग रेडियसचं जे रिलेशन आहे लक्षात घ्या, क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चरसाठी, क्यूबिक क्लोज पॅक म्हणजे FCC, ठीक आहे। हे जर पाहायचं असेल तर आत्ताच आपण जो काही फॉर्म्युला पाहिला आहे बा, हां ठीक आहे, इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे FCC CCP, ठीक आहे, FCC किंवा त्यालाच म्हणले CCP, आणि त्यासाठी साईड आणि रेडियसमधलं रिलेशन आहे R = 0.3535 × A, ठीक आहे। म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे, तर तो फॉर्म्युला आपण इथे यूज करतो आहे R = 0.3535 × A। आणि मग ह्या व्हॅल्यूज पुट केल्या की आपल्याला फायनली विथ 125 × 10⁻¹⁰ सेंटीमीटर, विच इज इक्वल टू व्हॉट, R = 125 पिकोमीटर, ठीक आहे। म्हणजे या प्रकारे आपण हे रेडियस म्हणजे या क्वेश्चनमधला हाफ पार्ट जो आहे तो आपण इथे सॉल्व करू शकतो पहा, हाफ पार्ट दॅट इज R = 125 पिकोमीटर। त्यानंतर पहा नेक्स्ट, आता आपल्याला दुसरा पार्ट ज्यामधला फाइंड आउट करायचा तो म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ ॲल्युमिनियम। मग त्यासाठी फॉर्म्युला आहे पहा, टोटल व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, ठीक आहे। म्हणजे जो काही टोटल व्हॉल्यूम असेल, आता इथे ऑलरेडी आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे, ॲल्युमिनियमचा व्हॉल्यूम किती आहे 1 सेंटीमीटर क्यूब, हा व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला, तो आपल्याला आणि युनिट सेलचा व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल। तर आपल्याला इथे एज लेंथ माहिती असल्यामुळे
त्याचा आपण जर क्यूब घेतला की आपल्याला काय मिळणार, वॉल्यूम ऑफ युनिट सेल। मग इथे काय येईल पा, 1/353.6 × 10⁻¹⁰ याचा घ्यायचा क्यूब। आणि मग हे जे यांचं जर आपण हे सॉल्व केलं टोटल, तर आपल्याला फायनली आन्सर मिळतं पा 2.26 × 10⁻²² युनिट सेल्स। ठीक आहे, म्हणजे 1 क्यूबिक सेंटीमीटरमध्ये आपल्याला दिस मच नंबर ऑफ युनिट सेल्स विल बी फाउंड असं आपण इथे सांगू शकतो। ठीक आहे, तर हा हे जे रिलेशन आहे पा, तर हे सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर ते पण आपण इथे ऑप्टेन केलेलं आहे बा, नंबर ऑफ युनिट सेल्स। ठीक आहे, नंबर ऑफ युनिट सेल इन 1 ग्रॅम ऑफ क्रिस्टल। तर त्याच्यामध्ये इथे आपल्याला डेन्सिटी ॲक्च्युली दिलेली नव्हती, पण काय दिलेलं होतं पा की एका युनिट सेलचा व्हॉल्यूम जो आहे तो आपल्याला माहिती होतं। मग व्हॉल्यूम ऑफ 1 युनिट सेल जे आहे त्याने आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ व्हॉल्यूमला काय केलं, डिवाइड केलं, तर फायनली आपल्याला ही व्हॅल्यू मिळते, दिस इज युअर आन्सर। ठीक आहे, तर हे आपण सांगू शकतो। त्यानंतर पा नेक्स्ट प्रॉब्लम, तर नेक्स्ट प्रॉब्लम आहे पा, अॅन एलिमेंट विथ मोलर मास 27 ग्रॅम पर मोल, म्हणजे आपलं इथे मोलर मास दिलेलं आहे पा, म्हणजेच काय दिलं आहे इथे आपल्याला, मोलर मास ऑफ एलिमेंट 27 ग्रॅम पर मोल हे दिलेलं आहे। त्याच्यानंतर पा, फॉर्म्स अ क्यूबिक युनिट सेल विथ एज लेंथ ऑफ 405 पिकोमीटर, म्हणजे आपल्याला इथे एज लेंथ ऑफ युनिट सेल दिली आहे, ती म्हणजे 405 पिकोमीटर। त्याचं कन्वर्जन आपण मीटरमध्ये करू शकतो बाय मल्टिप्लाइंग बाय 10⁻²। ठीक आहे, आणि सेंटीमीटरमध्ये करू शकतो बाय मल्टिप्लाइंग 10⁻¹⁰। ठीक आहे, सेंटीमीटर, तर हे आपण कन्वर्जन करू शकतो। आणि आपल्याला इथे त्यांनी पुढे पा काय विचारलं, इफ द डेन्सिटी ऑफ ऑफ द इलेमेंट इज 2.7 ग्रॅम पर cm³। ठीक आहे, डेन्सिटी जी आहे ती आपल्याला दिलेली आहे, ती किती दिली आहे बा, 2.7 ग्रॅम पर cm³ एवढी डेन्सिटी दिलेली आहे। आणि विचारलं आहे काय इथे, तर व्हॉट इज द नेचर ऑफ क्यूबिक युनिट सेल। आता इथे क्यूबिक युनिट सेल आहे, पण ती SC आहे, BCC आहे का FCC आहे हे दिलेलं नाही आहे, ते नेचर तुम्हाला इथे फाइंड आउट करणं काय गरजेचं आहे। म्हणजेच याचाच अर्थ लक्षात घ्या, आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर हिअर वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ N। ठीक आहे, आपल्याला इथे N ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे। N मीन्स व्हॉट, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल, म्हणजे त्यावरून आपण ठरवू शकतो। जर तिथे N ची व्हॅल्यू 1 आली तर आपण म्हणू शकतो ती सिम्पल क्यूबिक सेल आहे, N ची व्हॅल्यू जर 2 आली तर आपण म्हणू शकतो इट इज अ बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल BCC, आणि जर N ची व्हॅल्यू 4 आली तर आपण म्हणू शकतो इट इज अ FCC और CCP। ठीक आहे, ते आपण इथे सांगू शकतो। तर आता त्याच्यासाठी आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे पा, रो इज इक्वल टू N × m, ठीक आहे, N × m डिवाइडेड बाय NA × a³। हा फॉर्म्युला यूज करून आपण N म्हणजे काय, तर नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल ही जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो। मग त्यासाठी काय करायचं आहे पा, रिअरेंज करायचं आहे फॉर्म्युला, यू विल गेट दिस वन। ठीक आहे, आणि मग डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे, NA म्हणजे अवोगॅड्रोज नंबर, त्याची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे बा, 6.022 × 10⁻²³। ठीक आहे, आणि एज लेंथ आपल्याला दिली आहे 405 × 10⁻¹⁰, त्याचा आपण क्यूब घेतला की काय तयार झालं हे, a³। ठीक आहे, आणि मोलर मास आपल्याला दिलं आहे 27 ग्रॅम पर मोल। ठीक आहे, आणि मग हे कॅल्क्युलेशन जर केले तर आपल्याला फायनली व्हॅल्यू मिळते ती म्हणजे 4। ठीक आहे, N ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते 4, आणि जर N ची व्हॅल्यू 4 मिळत असेल तर आपण काय म्हणणार, द नेचर ऑफ क्यूबिक युनिट सेल इज व्हॉट,
EFCC or CCP. Okay, in this way we can solve such a problems given in your textbook. ठीक आहे, अनसॉल्व प्रॉब्लेम आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ती सॉल्व करू शकता. फॉर्मॅट जो आहे तो लक्षात ठेवा, अगोदर तुम्हाला गिवन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या लिहायच्या आहेत, नंतर फॉर्म्युला लिहायचा आहे आणि फॉर्म्युला लिहिल्यानंतर कॅल्क्युलेशन जे आहे ते करायचे आहेत आणि फायनली तुम्हाला इथे लिहिताना पहा ॲन्सर जे आहे ते ॲन्सर लिहायचं आहे आणि युनिटसुद्धा लिहिणं इथे गरजेचं असतं. बघा युनिट आता इथे न यनला काही युनिट नव्हतं म्हणून आपण इथे लिहिले नाही, पण जे काही फायनल ॲन्सर असेल त्याला जर युनिट असेल तर ते लिहिणं तुम्ही गरजेचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे पहा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही उरलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही इथे सॉल्व करायचे आहेत पहा. आणि त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील किंवा ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट जे आहे ते विचारू शकता. ठीक आहे, तर मला विश्वास आहे की तुम्हाला आता हा चॅप्टर समजला असेल आणि जर काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही त्यानंतर विचारू शकताय. ठीक आहे, तर आपण इथे आज इथे थांबतो आहे. थँक्यू.